तर तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान व्यक्तिनिष्ठ किंवा सब्जेक्टिव्ह असल्यामुळे आतापर्यंत जे तंत्रज्ञान तुम्ही बघितलंय ते ऑब्जेक्टिव्ह किंवा वस्तुनिष्ठ आहे आता मी एका व्यक्तिनिष्ठ तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय हे तुमच्याबद्दल आहे इथे तुम्हीच ते सॉफ्टवेअर आहात जे तुम्ही हाताळायचा प्रयत्न करताय मुळात जर तुम्ही स्वतःकडे बघितलं तर या क्षणी तुमचं वागणं तुम्ही जे सॉफ्टवेअर झालं आहात त्यानुसारच आहे जरा नीट पहा कोणत्या प्रकारचं कुटुंब आई वडील शाळा मित्रमैत्रिणी आजूबाजूचं वातावरण धर्म समाज त्याच प्रकारची व्यक्ती तुम्ही बांधला आहात नाही का तर तुमच्यामध्ये हे सॉफ्टवेअर अजाणतेपणे लिहिलं गेलंय तुमच्या सहवासात आलेल्या कोणाकडून किंवा प्रत्येकाकडून ते कोणी प्रशिक्षित तज्ज्ञ नव्हते जो कोणी आला तो त्यात काहीतरी भर घालून गेला तुम्ही कुठेही गेलात तरी प्रत्येकानं तुमच्या डोक्यात भर घातली तुम्ही जर म्हटलं मला हा माणूस आवडत नाही मला याच्याकडून काहीच नको तर त्याकडून तुम्हाला इतरांहून जास्त घ्यावं लागेल हे जीवन असंच बनलंय तर या क्षणी तुमचा विचार भावना तुमची समज आणि तुमची कृती हे सगळंच तुमच्यातल्या सॉफ्टवेअरप्रमाणे आहे हो ना अगदी तुमच्या शरीराची हालचाल सुद्धा त्या सॉफ्टवेअरप्रमाणे लक्षात घ्या हे इतकं खोलवर भिनलंय समजा तुमच्या ओळखीचं कोणीतरी तुमच्या परिचयाची एखादी व्यक्ती एक मैल लांब चालत असेल तुम्हाला एवढ्या लांबून काही ओळखू येत नाही आहे पण फक्त चालण्याची पद्धत बघून तुम्हाला कळतं की हीच व्यक्ती आहे नाही का कारण ज्या प्रकारे त्याच्या शरीराची हालचाल होते ती सुद्धा त्याच्यातल्या सॉफ्टवेअरप्रमाणेच होते पण हे सॉफ्टवेअर अजाणतेपणे लिहिलं गेलंय आता आपल्याला जर थोडं स्वातंत्र्य हवं असेल काही परिवर्तन हवं असेल तर थोडं अंतर निर्माण करायला हवं तुम्ही आणि तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जर घट्टपणे त्याच्याशी बांधलेला असाल तर तुम्ही त्यात हरवून जाल आता थोडं अंतर निर्माण करायला हवं तुम्ही बुद्ध हा शब्द ऐकलाय मी जर बुद्ध म्हटलं तर तुम्ही गौतम बुद्धांचा विचार कराल गौतम हे एकटेच बुद्ध नव्हते ते काही त्याचं नाव नव्हतं ना ते बुद्ध झाले असे हजारो बुद्ध होऊन गेले आणि अजूनही आहेत बुद्ध म्हणजे बु म्हणजे बुद्धी आणि ध म्हणजे जो त्याच्या वर आहे जो स्वतःच्या बुद्धीच्या वर आहे तो बुद्ध एकदा का तुम्ही तुमच्या बौद्धिक प्रक्रियेपासून वर उठलात तुमच्या जीवनातलं दुःख संपतं कारण सर्व दुःखांची निर्मिती तुमच्या तार्किक मनातच होते जेव्हा तुम्ही बुद्धीत असता बुद्धीत गुंतलेले असता तेव्हा तुम्ही सतत दुःख भोगणारे माणूस होता तुम्ही कुठेही असला तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं दुःख निर्माण कराल तुमची भीती तुमच्या चिंता तुमचा ताण जरा बघा लोकांना कुठल्याही गोष्टीमुळे दुःख होऊ शकतं हो ना हो ना आहे की नाही जगात अगदी कुठल्याही गोष्टीतून दुःख निर्माण करण्याची लोकांची क्षमता असते तुम्ही अशिक्षित असाल तर त्याचं दुःख सुशिक्षित झालात तरी दुःख नोकरी नाही तर त्याचं दुःख नोकरी मिळाली की त्यातही दुःख लग्न होत नसेल तर त्याचं दुःख लग्न झालं तरी दुःख मुलं नसतील तर त्याचं दुःख मुलं झाली तरी दुःख नाही का लोकांची कुठल्याही गोष्टीतून दुःख करून घेण्याची क्षमता आहे हाच बुद्धीचा स्वभाव आहे एकदा का तुम्ही बुद्धीत अडकलात की आयुष्य असंच असतं तुम्ही जर बुद्धीच्या खाली असाल तर इतकं दुःख होणार नाही प्राण्यांना तुमच्या इतकं दुःख होत नाही शारीरिक गरजा भागल्या की ते ठीक असतात माणूस जे अनुभवतो ते दुःख त्यांना ठाऊक नाही नाही का म्हणून तुम्ही जर बुद्धीच्या खाली असला तर तुम्हाला तितकं दुःख होणार नाही तुम्ही जर बुद्धीच्या वर असाल तुम्ही जर बुद्धीच्या वर असाल तर तुम्ही बुद्ध आहात तुम्ही जर बुद्धीच्या खाली असाल तर आपण तुम्हाला बुद्ध म्हणू शकतो <laughs> तुम्ही जर बुद्धीत अडकला तर अखंड दुःख म्हणून दुःख टाळण्यासाठी लोक बुद्धीच्या खाली पोहोचण्यासाठी अनेक मार्ग शोधतात अति खाणं मद्यपान शारीरिक सुखाचा अतिरेक हे सगळे मार्ग आहेत बुद्धीपासून होणाऱ्या छळातून स्वतःची सुटका करण्याचे तुम्ही पिऊन काही तासासाठी धुंद होता पण त्यानंतर जीवन अधिक तीव्रतेनं तुम्हाला दुःखाची जाणीव करून देतं ते तुम्हाला सोडणार नाही आता हा जो जीव आहे जो बुद्धीच्या खाली होता तो कसा तरी बुद्धीपर्यंत येऊन पोहोचला आता याची मुक्ती बुद्धीच्या पलीकडे जाऊन होणार आहे तर योगाचं मूलभूत तत्व हे या साऱ्याच्या पलीकडे जायचं तंत्रज्ञान आहे मग आत्ताच्या आत्ता हे कसं करायचं व्यक्तिनिष्ठ किंवा सब्जेक्टिव्ह तंत्रज्ञानाचा अलिप्त वातावरणात अनुभव घेता येत नाही त्यासाठी अगदी एकनिष्ठ आणि एकाग्र वातावरण लागतं नाहीतर ते तुमच्या हाती लागणार नाही ही शिकवण नाही आहे हे एक तंत्र आहे एखादं तंत्र उपयोगात आणायचं असेल तर एका विशिष्ट पातळीची निष्ठा विशिष्ट पातळीची ग्रहणशीलता लागते नाहीतर ते काम करत नाही कारण तुम्ही जर केमिस्ट्री लॅबमध्ये गेलात तुम्ही एक रसायन घेतलं दुसऱ्या रसायनात मिसळलं तर काहीतरी घडतं पण जर काहीच न करता तुम्ही तिथे बसून नसता विचार विचार आणि विचार, विचार, विचार केला यानं काय होईल त्यानं काय होईल तर तुम्ही सगळ्या चुकीच्या निष्कर्षांना पोचाल जोपर्यंत तुम्ही कृती करत नाही तुम्हाला ते कळणार नाही कदाचित तुमच्या तोंडावर त्याचा स्फोट होईल पण जोपर्यंत ते करत नाही तुम्हाला त्याबद्दल काहीच कळणार नाही पण आता तुम्ही स्वत ते रसायन आहात प्रयोग करणारा आणि प्रयोगही तुम्हीच आहात सारं काही तुम्हीच आहात आता तुम्हाला वेगळ्या प्रकारची प्रयोगशाळा हवी नाहीतर हे काम करणार नाही जर हे वस्तुनिष्ठ असतं तर आपण त्याबद्दल पुस्तक लिहून तुम्हाला दिलं असतं पण हे व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे तुम्हाला एक एक पायरी वर चढावी लागेल कारण अनुभवाचा आणि जाणिवेचा हा पूर्णपणे वेगळा आयाम आहे पण माझ्यासाठी हे शक्य आहे का हे प्रत्येक व्यक्तीसाठी शक्य आहे आत आपण सगळे सारखेच सक्षम आहोत आपल्या क्षमता वेगवेगळ्या नाहीत आपल्या सर्वांमध्ये आनंद अनुभवण्याची क्षमता आहे की नाही हो ना तुम्ही एक क्षण आनंदी झालात म्हणजे तुमच्यात आनंदी होण्याची क्षमता आहे नाही का एवढंच की तुम्ही ते टिकवून ठेवू शकत नाही तोच प्रश्न आहे या धर्तीवर असं कोणीच नसेल जे आयुष्यात कधीच आनंदी नव्हते प्रत्येक माणूस कधी ना कधीतरी आनंदी होता याचा अर्थ आनंदी होण्याची त्याची क्षमता आहे एवढंच की त्याला ते टिकवून ठेवता येत नाही म्हणून त्याला एका तंत्राची गरज आहे ज्यानं तो ते आपल्या आत टिकवून ठेवू शकेल आणि हे शक्य आहे